पेट्रोलच्या मोठ्या प्रमाणात दरवाढ, गॅसची दरवाढ, त्याच्यामुळे सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. आम्ही कालही सांगितलं की ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं, त्यावेळेस अमिताभ बच्चन असतील, अक्षय कुमार असेल, हे ट्विटिव करायचे, म्हणजे ट्विटच्या माध्यमातून त्याच्यावर टीका करायचे. आज का ते चूप आहे? महाराष्ट्रामध्ये अमिताभ बच्चनचा पिक्चर किंवा शूटिंग, अक्षय कुमारचा पिक्चर असेल किंवा शूटिंग, हे महाराष्ट्रामध्ये आता आम्ही चालू देणार नाही. या केंद्र सरकारच्या देशविरोधी धोरणाच्या विरोधात त्यांनी सुद्धा ज्याप्रमाणे लोकशाहीच्या मार्गाने मनमोहन सिंगांच्या सरकारच्या वेळेस ते ट्विटिव करत होते, ट्विट करत होते, आजही जे अत्याचार आणि अन्याय मोदीचं सरकार करत आहे त्याच्या विरोधातही त्यांनी आपली भूमिका मांडावी. नाही मांडली तर आम्ही सांगितलेला तो पवित्रा महाराष्ट्रामध्ये त्यांचे सिनेमे, त्यांचे शूटिंग आम्ही बंद पाडू, अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत. मी नेहमी जनता.